विदर्भ राज्य आंदोलन समिति मिशन 2023 के तहत विदर्भ को पाने की घोषणा को पूरा करने के लिए केंद्र सरकार से सीधे संबंधित खनिज कोयले का उत्पादन करके देश में बिजली उत्पादन के लिए जाने उमरेड के पास कोयला खदान से निकलने वाले कोयले को बंद करने का निर्णय लिया गया है और 1 मई 2023 को महाराष्ट्र दिवस के विरोध में ही कोयला रोको आंदोलन किया जाएगा। ऐसी जानकारी विदर्भ राज्य आंदोलन समिति द्वारा आयोजित पत्र परिषद में दी गई है। केंद्र सरकारशी संबंधित असणारा केंद्रीय खाणकर्म खात्याचा विषय असलेला कोयला हे खनिज 1 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजता उमरेड या खाणीसमोर उमरेड जवळील खाणीसमोर रोखण्याचा आंदोलन करून रोखण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही चालवलेली जी काही मालिका आहे आंदोलनाची ती सुरू राहील आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करून नव्या पिढीच्या हाती द्यायचा संकल्प सोडला आहे। त्या दिवशी 1 मे का हा महाराष्ट्र दिन आहे। आम्ही त्या दिवशी काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळं कुठलंही वस्त्र घालून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहोत आणि त्याच दिवशी स्वतंत्र विदर्भासाठी आम्ही रास्ता रोको किंवा कोल रोको आंदोलन करतो आहे आणि त्यानिमित्ताने याच्या पूर्वतयारीसाठी आमची बैठक झाली आहे। काम सगळं सुरू झालं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही 19 डिसेंबरला जाहीर केलं आहे की सुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जितेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू। आणि या तऱ्हेने 31 डिसेंबरपर्यंत करू किंवा मरू, जिंकू किंवा मरू किंवा जेलमध्ये सोडू असा संकल्प करून आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि हळूहळू विदर्भाची पहाट जवळ येत आहे असा आमचा निर्धार होत चालला आहे आणि त्या तऱ्हेने हे कोयला रोको आंदोलन केलं जाईल। त्यासाठी ही प्रेस आहे कारण महाराष्ट्राचं राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबलं आहे। 6,60,000 कोटीचा बोजा आधीच आहे। उत्पन्नापेक्षा वर्षभराचा खर्च भागवायला 25,000 कोटी रुपये कमी आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग सोडता सगळ्या खात्याची 4 मे 2022 पासून नोकर भरती बंद आहे आणि 2,55,000 जागा रिक्त आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या, त्यातल्या 49,000 जागा पोलिसांच्या रिक्त आहे। सरकारने पगार द्यायची सोय नाही म्हणून केवळ पोलिसांच्या भरती 20,000 भरती करण्याचा निर्णय घेतला। मग 29,000 जागी काय भूतउभी करणार आहे का जनतेच्या मालमत्तेचं आणि जीवताचं रक्षण करायसाठी, अशी ही सगळी परिस्थिती आहे। हे कर्ज भरण्याचं